मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत, मात्र सुरुवात करूया युक्रेन आणि रशियामधल्या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर. टॉप 18 बातम्या. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे आणि आज रशियानं युक्रेनमधील खेरसोन हे शहर ताब्यात घेतल्याचा दावा केलाय. दुसरीकडे खार्किव आणि किवमध्ये जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत. खेरसोन मधील बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शहरातील एका इमारतीला लक्ष्य करण्यात आलाय. युक्रेनच्या खार्किवमध्ये रशियानं मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 21 जण ठार झालेत, 100 नागरिक जखमी झालेत. रशियानं खार्किवच्या अनेक भागात जोरदार हल्ले केले आहेत. रशियानं युक्रेनची राजधानी किववर केलेल्या आक्रमणानंतर किवमधील स्वयंसेवक पुढे येत डॉक्टर, सैन्य आणि गरजूंसाठी अन्न आणि अत्यावश्यक साधनांची मदत गोळा करून वितरित करत आहेत. विशेष म्हणजे आठवड्याच्या शेवटी कर्फ्यू घोषित झाल्यानंतर सर्वत्र मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. रशियन सैन्यानं मंगळवारी युक्रेनमधील निवासी भागांवरही हवाई हल्ले केल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. हल्ल्यामुळे युक्रेनच्या झायटोमीर या शहरातील अनेक भागांमध्ये आगीचे लोट पसरले होते. या आगीला अग्निशमन दल लढा देत होता. तर युक्रेनच्या आपत्कालीन सेवेनं एका निवेदनात म्हटलं आहे की राजधानी किवपासून सुमारे 140 किलोमीटरवर पश्चिमेकडील शहरात 10 इमारतींचं नुकसान झालं आहे. रशियानं युक्रेनची राजधानी किववर केलेल्या आक्रमणानंतर तिथले प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे. मात्र प्राण्यांना बाहेर काढण्याची कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. प्राणी संग्रहालयात हत्ती, उंट आणि गोरिलांसह 4000 प्राण्यांचा समावेश आहे. रशियन सैन्यानं मंगळवारी युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सगळ्यात मोठ्या शहरात म्हणजेच खार्किवच्या मध्यवर्ती चौकात आणि नागरी भागात बॉम्ब हल्ला केला. युक्रेनच्या अध्यक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यानंतर इमारतींचं मोठं नुकसान झालंय. सर्वत्र मातीचे ढिगारे बघायला मिळत आहेत. रशियानं युक्रेनमधील मारियापोल या शहरावरही हल्ला चढवला आहे. रशियाकडून प्रचंड गोळीबार होत असल्यानं अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. तर रशियानं केलेल्या तुफान गोळीबारामुळे जखमींना तसंच प्रसूती रुग्णालयातील महिलांना आपल्या बाळांसह रुग्णालयाच्या तळघरात राहून उपचार घ्यावे लागत आहेत. रशियन सैन्यानं युक्रेनला घेरल्यानंतर रशियन सैन्याचा सामना करण्याकरता आता सर्वसामान्य जनता पुढे येते आहे. युक्रेनमधील डॅनिप्रो या शहरातील नागरिकांनी सैनिकी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केलेली आहे. बंदुक हाताळण्यापासून ते ग्रेनेड टाकण्यापर्यंतचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जात आहे. युक्रेनच्या प्रादेशिक संरक्षण दलामध्ये सामील होण्याकरता बरेच स्वयंसेवक पुढे येत आहेत. युक्रेनमधील झिटोमीरच्या शहरातील एका रुग्णालयाजवळच्या निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात घर संपूर्ण उद्ध्वस्त झालं. रुग्णालयाचं मोठं नुकसान झालं. या हल्ल्यात रुग्णालय आणि इमारतीला आग लागली. अनेक नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याची भीती आहे. रशिया युक्रेनवर जमिनीवरून, आकाशातून, समोरून, समुद्रातून सतत हल्ले करत आहे. बॉम्ब, क्षेपणास्त्र, गोळ्यांचा वर्षाव करत आहे. रशियानं आपल्या शस्त्रांनी युक्रेनमध्ये कहर माजवलाय. या युद्धात अनेक प्राणघातक शस्त्रांपासून ते हायटेक तंत्राचाही वापर करण्यात आलाय. रशियन संरक्षण मंत्रालयानं सोमवारी फुटेज प्रसिद्ध केलं. या फुटेजच्या माध्यमातून त्यांचा दावा आहे की युक्रेनमध्ये एरोस्पेस फोर्सेसचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. या फुटेजनुसार हे चॉपर शेतात आणि निवासी भागांवरून उड्डाण करताना आणि शेतात उतरताना दिसून येत आहे. युक्रेन सैनिकांनी रशियाचे 5300 पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. तसंच रशियाची 29 लढाऊ विमानं पाडल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आला आहे.
इतकंच नाही तर रशियाचे 29 हेलिकॉप्टर्सही पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. युक्रेनच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असलेले रशियाचे 191 रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले. युक्रेनची आक्रमणाची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागते. जगभरातील अनेक वित्तीय संस्था आणि कंपन्यांकडून रशियावर निर्बंध घातले जात आहेत. अनेक उद्योगपती रशियामधून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. युरोपच्या सेंट्रल बँकेने रशियातील सगळ्या शाखा बंद केलेल्या आहेत. पॅरिसमध्ये राहत असलेल्या युक्रेनच्या समुदायानं मायदेशासाठी निधी जमवायला सुरुवात केली आहे. ज्यांना इच्छेविरोधात देश सोडून जावं लागतंय अशा नागरिकांसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे. 1942 पॅरिसमधल्या सेंट वोलोडिमीर द ग्रेटचे कॅथेड्रल पॅरिसच्या युक्रेनियन ग्रीक कॅथलिक्सना देण्यात आलं आणि तेव्हापासून इथे उपक्रम राबवले जात आहेत. पोलंडहून अनेक युक्रेनवासी ट्रेननं मायदेशी परत जात आहेत. प्रेझेमिसल शहरातून निघालेली ट्रेन लीव आणि ओडेसा या युक्रेनियन शहरांमध्ये थांबते. आमच्या देशावर आमचं प्रेम आहे म्हणूनच आम्हाला परत जायचं आहे अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. रशियाच्या आक्रमणाचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. इस्तंबूलमध्येही युक्रेनियन नागरिक एकत्र आले. यावेळी त्यांनी रशियन हल्ल्याचा निषेध केला. या आंदोलकांपैकी अलेक्झांडर लिव्हेंटोसो आणि युलिया कोकबिक यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. युक्रेनला पाठिंबा व्यक्त करण्याकरता आणि रशियन आक्रमणाचा निषेध करण्याकरता हजारो जॉर्जियन नागरिक सोमवारी एकत्र आले. सलग पाचव्या दिवशी तिबिलिसीच्या ठिकाणी रॅली काढण्यात आली. यावेळी तिबिलिसीच्या मध्यवर्ती भागात मोठी गर्दी जमा झाली होती. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 300 बेल्जियम सैनिक मंगळवारी रोमानियात तैनाताची तयारी करताना दिसले. सैनिक नॅटो रिस्पॉन्स फोर्समध्ये सहभागी होणार आहेत.